जेव्हा मिरवणूक काढली जाते तेव्हा सर त्यांचे जुदा असेल के अध्यक्ष मोदे औरंगा माझा बाप आहे असे सांगणारे हे काही लोक आहेत अध्यक्ष मोदे अध्यक्ष मोदे महत्वाची अशी लक्षवेधी अध्यक्ष मोदे छत्रपती शिवाजी महाराजांच्या आणि धर्मवीर संभाजी महाराजांच्या राज्यामध्ये औरंगजेबचा कोण स्टेटस ठेवता अध्यक्ष मोदे ज्या औरंगाने छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याच्या विरुद्ध धर्मवीर संभाजी राजेंच्या विरुद्ध कटकारस्थान केला स्वराज्याचा जो एक नंबरचा शत्रू होता त्या औरंगाच्या स्टेटस ठेवून राज्याचं वातावरण खराब केलं गेलं जात अध्यक्ष मोदे अध्यक्ष मोदे या लक्षवेधीमध्ये आपण बघत असाल राज्याच्या विविध ठिकाणी अध्यक्ष मोदे या अशा पद्धतीच्या पोलिसांनी कारवाया केल्या आहेत अध्यक्ष मोदे तुम्हाला लक्ष अध्यक्ष मोदे आपल्या राज्यामध्ये काही लोक आहेत असं नाही चालत जे अध्यक्ष मोदे वंदे मातरम म्हणत नाहीत पण अध्यक्ष मोदे जेव्हा मिरवणूक काढली जाते तेव्हा सर त्यांचे जुदा असेल के अध्यक्ष मोदे औरंगा माझा बाप आहे असे सांगणारे हे काही लोक आहेत अध्यक्ष मोदे अध्यक्ष मोदे काही लोक अध्यक्ष मोदे बसा बसा हे मुद्दामून बोलतायत अध्यक्ष मोदे अध्यक्ष मोदे एवढंच आहे अध्यक्ष मोदे औरंगा तुम्हारा जगह पे बैठिए आप विविध जगह पे बैठिए फिर देता हूं महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यांमध्ये चाललेत अध्यक्ष मोदे आपल्याला या निमित्ताने अध्यक्ष मोदे हॅलो जागेवर बसा आपण अध्यक्ष मोदे वंदे मात्र म्हणायचं नाहीये पण जिल्हा जिल्ह्यामध्ये सर तनसे जुदा म्हणणाऱ्या घोषणा द्यायच्या आहेत औरंगा तुम्हारा बाप आहे म्हणणाऱ्या घोषणा द्यायच्या आणि राज्याचं वातावरण खराब करायचं अध्यक्ष मोदे आमची या निमित्ताने हे अध्यक्ष मोदे आलमगीर औरंगजेब हे लोकांना शिवरायांच्या राज्यामध्ये राहण्याचा अधिकार नाही अध्यक्ष मोदे असं तर निघून जाणार पाकिस्तान मध्ये कशावर राहता येते नितेश राणे जी निवडून येत आणि इथे ढिंगाण नितेश राणे तुम्ही इकडे बघून माझी एवढी ज्या निमित्ताने आदरणीय गृहमंत्री साहेबांना विनंती आहे आदरणीय गृहमंत्री हे शिवभक्त आहेत प्रत्येक भाषणाच्या अगोदर ते शिवरायांचं नाव घेतल्याशिवाय भाषण सुरू करत नाहीत अध्यक्ष मध्ये काय लाड चाललंय हे मुद्दामून चाललंय काय हरकत आहे अध्यक्ष मोदे मी आपल्या निमित्त अध्यक्ष मोदे हे लोकांना औरंगाबादचं एवढं प्रेम असेल तर पाठवून द्या ना त्यांच्याकडे कशाला पाहिजे हे लोक इथे आम्हाला शिवरायांच्या राज्यामध्ये आमच्या ह्या एवढी महत्वाची लक्षवेधी आली येते आम्ही राज्याच्या कायदा सुव्यवस्था संदर्भात आम्हाला चिंता आहे अध्यक्ष मोदे जिल्ह्या जिल्ह्यामध्ये औरंगाबादचा स्टेटस ठेवलं जाते मला ह्या निमित्ताने आदरणीय बसा देतो बसा डीसीएम साहेबांना एवढीच विनंती करायची अध्यक्ष मोदे की हे जे विविध जिल्ह्यामध्ये असे स्टेटस ठेवणारे ही जी मुलं आहेत देतो बसा ना मास्टर माइंड कोण बसा तुम्ही हे शोधण्यासाठी अध्यक्ष मोदे या संबंधित आपण SIT स्थापन करणार का एक आणि अध्यक्ष मोदे आपल्या डिपार्टमेंट मधलेच काही लोक आहेत काही सडके आंबे आहेत जे अशा पद्धतीचे लोकांना मदत करतात कारवाई उशिरा करत नाही अध्यक्ष मोदे तर ह्या अशा लोकांवर इंटर डिपार्टमेंट अंतर्गत चौकशी आपण जाहीर करणार का असे दोन प्रश्न अध्यक्ष या निमित्ताने आहेत अध्यक्ष मोदे सन्माननीय नितेश राणे साहेबांनी जो प्रश्न विचारलाय पहिल्यांदा तर या देशामध्ये औरंगजेब हा कोणाचाच नेता होऊ शकत नाही या देशातल्या मुसलमानांचा नेता देखील औरंगजेब होऊ शकत नाही याचं कारण औरंगजेब यांनी या देशावर आक्रमण केलं होतं आणि ते टर्किक मंगोल होते आमच्या देशातले मुसलमान या देशात पैदा झालेले आहेत ते या देशातले आहेत ते काही टर्किक मंगोल नाही टर्किक मंगोल आपण
लोकसंख्या जरी काढली तरी एकूण भारत आणि जो भारताचा जुना भाग म्हणजे पाकिस्तान असा सगळा मिळून देखील काही लाख निघतात। त्यामुळे भारतातला मुसलमान हा काही औरंगजेबाचा वंशज नाही। औरंगजेब या भारतामध्ये कोणाचाही हिरो होऊ शकत नाही। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।